केलंय. सर्वप्रथम कॉंग्रॅच्युलेशन असेल. आणि निश्चितच बंटी, यू कॅन डू इट, तू हे करू शकतो आणि तू हे केलंस. यू हॅव टू गेट द मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. व्हॉट इज युअर फिलिंग नाव, काय वाटतंय? या क्षणी मी तर निशब्द आहे. प्रेक्षक वर्ग, तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक, पाठीराख्या मांडण्यावर सर्व निशब्द झालेत तुझ्या ही फलंदाजी पाहून. ते काय वाटतंय या क्षणाला तुला? सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं थँक्यू की मला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली. आणि सर्वप्रथम मी माझ्या गावाचा सपोर्ट मला खूप आहे, कारण आमचा गाव पूर्ण मॅच बघायला रात्री सकाळी 5 वाजेपर्यंत आमचा गाव मला सपोर्ट, आमच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी असतो. आणि मी चांगला खेळलो. शुभेच्छा असेल बंटी या पुढच्या मॅचसाठी. आणि बंटीसाठी आणखी एक पारितोषिक घेत आहे आई एकवीरा लदुली. संपूर्ण टीम कडून बंटीसाठी 500 रुपयाचं हे पारितोषिक घेत आहे, तब्बल 1200 रुपये. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब बंटी बद्रिके. वेल प्लेट, शुभेच्छा असतील. सेकंड राऊंड, सेकंड मॅचचा स्टार्टअप होते. दोन संघ या मॅचमध्ये एकमेका समोर लढणार. एका बाजूला आपण पाहतोय नारपोली टीम, दुसऱ्या बाजूला जोवेली टीम. मायक्रोफोनवर येतील या फर्स्ट इनिंगसाठी करण कालन. थँक्यू सो मच सर. तर तमाम क्रीडसंघांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. जय शंकर क्रिकेट संघ चांदई यांच्या माध्यमातून आर के जे के चषक 2019 हे पर्व, कर्जत टेनिस बॉल क्रिकेटचा हा विश्वचषक वर्ल्ड कप संबोधली जाणारी ही स्पर्धा. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच तुमच्या समोर येते. टॉस जिंकल्यानंतर नारपोली या संघानं इथे आपण बघतोय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करेल तो म्हणजेच टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय जोवेली या संघानं. आणि इथे मॅचला प्रारंभ होतोय. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ रेषेमध्ये थोडासा उचली घेत असताना जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. बीट होत असताना बघतोय आपण फलंदाज आहे स्ट्राइकिंगला, ते म्हणजेच रोशन. नॉन स्ट्राइकिंगला भारत पाहायला मिळतं. रोशन दुल्ले आहे स्ट्राइकिंगला. गोलंदाज बघतोय आपण नरेंद्र. पॉवर प्लेचं पहिलं षटक हातरळतोय. आमच्यापासून दूर जात असताना बॅकफूट लावून स्टिअर करायचं होतं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. दर्जेदार गोलंदाजी होते. पदलादित्य फुटवर्कचा अभाव इथे जाणवला खऱ्या अर्थानं फलंदाज रोशनचं. आणि तदनंतर लागोपाठचे दोन चेंडू इथे निर्धाव हाताळत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण बघू शकाल तर नरेंद्र मस्कर पापपेचं हे पहिलं षटक हाताळतोय. टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय घेतलाय प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा निर्णय पाहायला मिळतोय. जनुमान जोवेलीचा दुसऱ्या फेरीतली दुसरी मॅच. शपथ झाला खोराटपाचा चेंडू. डाऊन टू डाऊन खेळले, थोडासा चकमा दिला होता चेंडूने. धाव घेण्याचा प्रयत्न होता, हा ना आणि शेवटच्या क्षणाला नकार पाहायला मिळतोय. आणि धावसंख्या इथे आपण बघू शकाल, अजूनही अकाउंट ओपन करू शकला नाही रोशन. लागोपाठचे तीन चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. गोलंदाज नरेंद्रच्या माध्यमातून चांगली सुरुवात करतोय ॲज अ बॉलर नारपोलीसाठी. यावेळेला बघू शकाल चेंज ऑफ पेस, टप्पा पडला त्यानंतर बाहेर निघत असताना मॅग्निफिसंट खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच नरेंद्रच्या माध्यमातून ज्याप्रमाणे षटक हाताळतोय. चारखाने चीट केलंय रोशनला. यावेळेला मी स्लॅमिंग लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि तदनंतर चेंडू आपण बघू शकाल शॉर्ट कव्हर पॉइंटला फील्ड होईल. त्या ठिकाणी थोडासा चकमा नक्कीच दिला. आणि चौथ्या चेंडूवरती पाचव्या चेंडूवरती सिंगल येते अकाउंट. इथे बॅटिंग करत असताना जनुमान जोवेलीचं एका धावेने श्रीगणेश होतोय धावफळकाचा. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि स्ट्राइकिंगला यावा लागतोय तो म्हणजेच भारत हा फलंदाज. थर्टी या सर्कलच्या बाहेर डीपमध्ये लॉंग ऑफ आहे ऑन साईडला मिड विकेट. उभा पिच लॉफ्ट केला वायडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी गेले स्ट्राइकिंग लॉफ्ट विकेट. किती ॲक्युरेट होती, खूप चांगला थ्रो पाहायला मिळतोय डीपमधून.
आणि अशा प्रकारचे तो ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळतील. व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपण जर बघितले ग्राउंडिंग फेके जास्तीत जास्त येतात, आणि ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर मनगट किती स्ट्रॉंग असतं हे ग्रामीणचे खेळाडू सातत्यानं तुम्हाला दाखवून देतील. आणि इथे देखील डीपमधून आपण बघू शकाल डायरेक्ट स्ट्रायकिंग इनला फेके केली होती ऑन दी स्टम्प ॲक्युरेट. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला, धावफलकावरती धावा आपण बघू शकाल, त्या म्हणजेच दोन धावा. खूप दर्जेदार षटक हातळलं, मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम नरेंद्र. फक्त दोन धावा खर्च केल्यात, लागोपाठचे चार चेंडू रोशनला निर्धाव फेकले आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस दोन धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. टॉस जिंकल्यानंतर आपण बघू शकाल तर त्यांच्या संघनायकांनी बॅटिंगचा निर्णय घेतला आणि हा निर्णय इथे थोडासा कविना चुकीचा ठरवला आहे पहिल्या षटकामध्ये. आणि इथे नक्कीच डगआउट बॉक्समध्ये थोडीशी शांतता देखील पाहायला मिळते जोवेलीच्या, कारण बॅटिंग करण्याचा निर्णय खूप कमी वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा धाडसी निर्णय सातत्यानं आपण बघू शकाल. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतात, चेस करत असताना सर्व संघ आपल्याला पाहायला मिळतात, परंतु इथे बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. दोन धावा जुनी तीन षटकांचा खेळ, 18 चेंडूमध्ये किती धावा इथे उभारू शकेल हा जोवेले संघ, कारण समोर तितकाच ताकदवान संघ पाहायला मिळतो आहे तो म्हणजेच नारपोली. आणि तटियासारखंच रेस्ट्रिक्शन यावला नसेल, सीमारेषेच्या लगत पाच क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करत असताना आपण बघू शकाल. लॉंगन आहे ऑन साईडला डीपमध्ये मिड विकेट, तदनंतर बॅकवर स्क्वेअर लेग आहे, यावला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, राऊंड द विकेट टप्पा पडला त्यानंतर बाहेर निघतोय. बीट होत आहेत फलंदाज आपण बघतोय स्ट्रायकिंगला, ते म्हणजेच भारत धुळे पाहायला मिळतात. पहिलं षटक नरेंद्रच्या नावावरती विराज गाजवलं ऍज अ बॉलर, आणि यावेळेला दुसरं षटक चांगली सुरुवात करतोय निखिल. पहिला चेंडू निर्धाव हाताळत असताना इथे नक्कीच बघतोय आपण धावचीची संधी आणि फलंदाज मात्र बाद होईल. चारोखाने चीत केलं खऱ्या अर्थानं या दोन्ही फलंदाजांचं आपण बघू शकाल तर नियंत्रण पूर्णपणे नव्हतं, आणि इथे नक्कीच बाद होत असताना रनआउटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच भारत. पहिला धक्का जोवेली या संघाला. तर अनिकेत जी केवणे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं आहे. ढवळेपाडाचे अनिकेत जी केवणे, तर महेंद्र धुळे येतात बॅकबॉन ऑफ जनमान जोवेली. मैदानावरती षटक सुरू आहे दुसरं, आणि धावांचा वेग इथून वाढवावा लागेल कारण आतापर्यंत धावा फक्त आपण बघू शकाल दोन धावफलकावरती. दुसरं षटक सुरू आहे गोलंदाज निखिलचं. ऑफ साईडला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सापळा रचला जातोय. डीपमध्ये वाडीश लॉंग ऑफ आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉईंट डीपमध्ये, बॅकवर्ड पॉईंट आहे, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग डीपमध्ये, ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट लॉंग ऑन. ते क्षेत्ररक्षणाचं जाळं अजूनही सजवत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. महेंद्र धुळे पूर्णपणे जबाबदारी असेल इथे या मॅचमध्ये, कारण धावा बनवाव्या लागतील. फर्स्ट सेशनमध्ये बॅटिंग करतोय, टॉस जिंकल्यानंतर जनमान जोवेली शपथ झाले त्रिवस स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं, आणि ते नक्कीच आपण बघू शकाल. गोलंदाज काय गोलंदाजी करतोय, फिंगर रोल केले आता देखील या चेंडूवरती टप्पा पडला, तदनंतर चेंडू मात्र बाहेर निघत असताना थोडासा लांब गेला शरीरापासून, आणि इथे नक्कीच बीट होत असताना चेंडूच्या रेषेमध्ये खेळणं गरजेचं आहे, मेरिटवरती खेळणं गरजेचं आहे, आणि इथे नक्कीच अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होतोय वारंवार. आणि अजून एक चेंडू निर्धाव गोलंदाज निखिल, स्टेप आउट झाले होते. खूप चांगला चेंडू, आता मात्र लेंथ अजूनही पाठीमागे गेली कारण फलंदाज स्टेप आउट झाला हेच बघितलं गोलंदाज निखिलनं. फलंदाजाला रीड करून इथे गोलंदाजी होती आहे, दर्जेदार गोलंदाजीचा परफॉर्मन्स इथे सुरू आहे. अगोदर इम्प्रेस केलं नरेंद्रनं पावापेचं पहिलं षटक हाताळत असताना, खऱ्या अर्थानं मुभा असते त्या षटकामध्ये फलंदाजांना, कारण रिस्ट्रिक्शन असतं तटीया सर्कलच्या बाहेर फक्त दोन खेळाडू असतात, आणि अशा सिच्युएशनला फक्त दोन धावा त्याने खर्च केला, आणि त्यानंतरचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निखिल. जणूक आहे त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी सुरू आहे निखिल या गोलंदाजाची. तर आदरणीय दीपकजी पाटील नारपोलीचे सरपंच आहेत, त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि नारपोली संघाला शुभेच्छा येत आहेत.
सिंगल इथे पाहायला मिळेल. धावसंख्या आपण बघतोय पुढे जात असताना धावफलकावरती 3 धावा, फक्त 3 धावा पाहायला मिळतात. आणि ते जबाबदारीने खेळ करावा लागेल. 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब बदलण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत करावी लागते. आणि ते मेहनत इथे करावी लागेल बॅटिंग करत असताना जोवेली या संघाला, कारण ज्या पद्धतीने ते गोलंदाजी सुरू आहे समोरच्या एंडने, गोलंदाज बघतो आपण निखिलची, त्या गोलंदाजीला प्रत्युत्तर द्यावं लागेल. उपिच लॉफ्ट केला, मिस टायमिंग, चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक डीप मधून येतील आणि जजमेंट पूर्णपणे चुकलं. शेवटच्या क्षणाला आपण बघू शकाल चेंडूपर्यंत पोहोचले होते आणि चेंडू देखील जमिनीवरती आदळतोय. नोमान्स लँड मध्ये शॉट मिडविकेटला, तोपर्यंत आपण बघतोय. एकंदरीत या 3 धावा आणि 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झाल्याचा इशारा आमच्या ऑफिशियल पंचांकडून येतोय. आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ही तिसरी रात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 1,50,000 रुपये आणि त्याचबरोबर आर के जे के ट्रॉफी द्वितीय पारितोषिक 75,000 रुपये, आर के जे के ट्रॉफी तृतीय पारितोषिक 35,000 रुपये, आर के जे के ट्रॉफी आणि चतुर्थ पारितोषिक देखील 35,000 रुपये आहे. आर के जे के ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीजसाठी एल ई डी टी व्ही आहे. खूप दर्जेदार असं आयोजन पाहायला मिळते. एकंदरीत 32 संघ, 8 संघांचा प्रत्येकी दिवशी पूल पाहायला मिळतोय. आणि उद्याच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं पर्वणी असेल, कारण पहिली मॅच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषकामध्ये अग्रमानांकाची स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची मेगा फायनल ग्रामीणचा चेंज द गेम वडवली बी वर्सेस गावदेवी गजानन जीजी स्पोर्ट्स वाकळन या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये ही पहिली मॅच असेल. तर प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल उद्याच्या दिवसामध्ये, कारण हे 2 संघ कल्याण डोंबिवली विभागातील आज उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. हा चेंडू बघू शकाल, अपील झालं, खूपच स्ट्रॉंग अपील, लाऊड अपील, परंतु आउट साधी लेग स्टम्प पिचिंग होती चेंडूची, हे दर्शवलं. लेग बायज इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचा लॉ नंबर 23. आणि धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती पुढे जात असताना 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 7 ऑगस्ट 1981 अशा एका व्यक्तिमत्वाचा जन्मदिवस ज्याने भारताला तिन्ही फॉर्मॅटमध्ये अव्वल दर्जाचं स्थान दिलं. 2007 साली T20 वर्ल्ड कप उचलला, 2011 साली ODI वर्ल्ड कप आणि त्याचबरोबर टेस्ट क्रिकेटमध्ये देखील अव्वल दर्जाचं स्थान ज्याने पटकावून दिलं भारताला. MS धोनीचा जन्मदिवस 7 ऑगस्ट 1981. डॉट बॉल, काय दर्जेदार बॉलिंग इथे पाहायला मिळते खऱ्या अर्थानं. पहिलं षटक नरेंद्र, तदनंतर निखिल आणि त्यानंतर प्रीतम. खूप दर्जेदार गोलंदाजी, धावसंख्या बघतोय आपण 7 धावा. जागेवरती उभं ठेवण्याचं काम सुरू आहे मैदानावरती गोलंदाजांच्या माध्यमातून. चारुखाने चीत केले, डॉमिनेट करतात. फुलरलेनचा चेंडू स्वीप करतात, समोर क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये उचलला चेंडू, लगेचच फेक करतात स्ट्राइकिंग इनला. धाव घेण्याचा प्रयत्न, खूपच वेगानं धावले त्या ठिकाणी स्ट्राइकिंग इनला, डेंजर इनला धावत असताना महेंद्र धुळे. आणि या दुहेरी धावेने संघ जाऊन पोहोचलाय, तो म्हणजेच 9 या आकड्यावरती 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक सुरू आहे एकंदरीत 3 आणि 9 धावा. इथून मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे जनुमान जोवेली संघाला, कारण ज्याप्रमाणे इथे आपण बघतोय फलंदाजी सुरू आहे, गिअर चेंज करावा लागेल टॉप गिअरमध्ये. इथून फलंदाजी स्टार्ट करावी लागेल ज्याप्रमाणे कालच्या दिवसामध्ये. आकोटप्पाचा चेंडू, पुलचा हा फटका येतोय, ब्लाइंड स्ट्रोक होता परंतु एलिव्हेशन या फटक्याला पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या वरतून. इट आउट ऑफ द पार्क षटकार. पुलचा फटका, थोडीशी नजर नक्कीच हटली होती चेंडूवरची फलंदाज बघतोय आपण महेंद्र धुळे यांची, परंतु व्यवस्थित चेंडू बॅटवरती आला आणि त्यानंतर स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गेला 6 धावेसाठी. 6 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना पाहायला मिळते 15 धावा या षटकामधील. अजूनही आपण बघू शकाल तर चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजेच 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज प्रीतम पुन्हा एकदा सज्ज होईल. 15 धावा, अजूनही 9 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे आणि 9 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा लगावण्याचा प्रयत्न करेल जनुमान जोवेली संघ.
प्रयत्न सुरू आहेत महेंद्र धुळेंच्या माध्यमातून, ज्याने अफलातून खेळ केला होता पहिल्या मॅचमध्ये. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं, अपील गोलंदाजाकडून आपण बघू शकाल झालं होतं. शॉटमॅनला चेंडू फील्ड करून फेकला जाईल नॉन स्टॅकिंग इनला, तोपर्यंत बायज पुन्हा एकदा लेग बायज. एक सिंगल, धावसंख्या 16 धावा, 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या षटकामधला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रीतम स्ट्रॅकिंगला पाहायला मिळतोय. रोशन याबाला लॉफ्ट केलाय, हाफ आर्म पुल करत असताना समोर चित्रक्षक आहे लॉंगॉनला, चुकी नसेल हाताचा पिसारा फुलवून गुड कॅच ऑफ द क्वालिटी, खूप चांगला झेल. आणि दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या जनुमान जोवेली या संघाला. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही एका षटकाचा खेळ इथून शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, कारण 4 षटकांची मॅच आहे. आतापर्यंत 16 धावा, इथून 15 ते 20 धावा आल्या तर एक सन्मानजनक स्कोर फायटिंग टोटल उभा करेल तो म्हणजे जोवेली संघ, कारण समोर नारपोली संघ देखील तितकाच ताकदवान आहे. अगोदरच्या मॅचमध्ये आपण बघू शकाल कांबे संघाला त्यांनी परास्त केलाय पहिल्या फेरीमध्ये. आणि आपण विचार जर केला जोवेली संघाचा तर वांगणीगाव या संघाला त्यांनी परास्त केलं. आणि दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच तुमच्या समोर आहे, नारपोली वर्सेस जोवेली. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय का घेतला हा मात्र प्रश्नचिन्ह आहे प्रेक्षकांच्या मनामध्ये, कारण इथे बॅटिंग देखील टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळली इथे. आणि इथे धावा देखील आपण बघू शका आतापर्यंत फक्त आणि फक्त 16 धावा धावफलकावरती. स्लोगोरचं षटक हातळण्यासाठी दीपेश पहिला चेंडू घेऊन या वळाला लॉफ्ट केलाय, चेंडू हवेमध्ये आहे खूपच उंचच उंच आणि तेवढाच लांबच लांब, षटकार. महेंद्र धुळे इथे स्वागत करतो, वेलकम टू दी ग्राउंड असं सांगत असताना गोलंदाजाचं दीपेशला हा षटकार लगावलाय. आणि धावसंख्या सिरावली होती तिला, मात्र आता पुढे नेत असताना 22 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. महेंद्र धुळे पिंच हिटर स्लोगर मैदानावरती पाहायला मिळतोय, पूर्णपणे जबाबदारी आहे. या 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा इथून लगव्यावा लागतील जनमान जोवेळीसाठी. आणि गोलंदाज बघतोय आपण दीपेश आहे सडपातळ बांधायचा खेळाडू, दूरवरच्या एंडकडून कडावगाव एंडकडून आम्हाला गोलंदाजी करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बघतोय थोडीशी मस्ती देखील सुरू आहे. विकेट या वेळेला मात्र लांबून स्वीप करतात, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, उचलला चेंडू लगेचच फेक स्ट्राकिंग केला, दोन्ही फलंदाज एकाच एंडला. आणि फलंदाज इथे मात्र कोणता बाद होईल, चुकीचा कॉल पाहायला मिळाला, संवाद बरोबर झाला नाही, कॉर्डिनेशन पाहायला मिळालं नाही. आणि इथून मात्र जड पावला नाही, निराश होऊन माघारी परत येत असताना डायमंडचा शिकार होतोय कल्पेश. फलंदाज इथे बाद होतोय, कल्पेश एकही चेंडू फेस केला नाही, फलंदाज बाद होतोय, कल्पेश डायमंड डकचा शिकार. पहिला चेंडू फेस करत असताना फलंदाज जेव्हा बाद होतो गोल्डन डक, दुसऱ्या चेंडूवरती सिल्वर डक आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र ब्रॉन्झ डक. क्रिकेटच्या दुनियेतील हे डक आहेत आणि ते नक्कीच बाद झाला खऱ्या अर्थानं डायमंड डकवरती कल्पेश. फलंदाज येतोय भूषण 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी. महेंद्र धुळे नॉन स्ट्राइकिंगला स्ट्राईकसाठी तडपडत होते, धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला परंतु फेकी इतकी दर्जेदार होती टीपमधून क्षेत्ररक्षकाकडून. यावेळेला बघू शकाल शफल झाले फ्रंट फूट पुन्हा एकदा बॅक फूट आणि त्यानंतर मिसफील्ड झाली खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि एक चोरटी धाव पाहायला मिळते महेंद्र धुळे त्या स्ट्राकिंग इनला. आणि धावसंख्या पुढे जात असताना आपण बघतो धावफलकावरती एकंदरीत 24 धावा 24 रन्स या षटकामधील. विचार जर केला अजूनही चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 3 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 24 एप्रिल 1973 इथे बॅटची कडा नक्कीच आहे, धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. इथे आपण जर बघितलं दुसऱ्या धावेचा देखील लगेचच प्रयत्न होता परंतु नकार पाहायला मिळतोय. फक्त सिंगल आणि सिंगलने धावसंख्या संत
पण वाहत असताना पाहायला मिळते ती म्हणजे 25वा. मी म्हणतो 24 एप्रिल 1973 सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्मदिवस. गॉड ऑफ क्रिकेट, 100 शतकं लगावली ओडिया क्रिकेटमध्ये, सर्वात जास्त धावा, नक्कीच त्यांचा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. लोअर फुलटो सुद्धा अटेम्प्ट केला आहे पुलमध्ये एक्झिक्यूट करत असताना स्क्वेअर लेगला, हा चेंडू मात्र जातोय नो बॉल. फ्रिसच्या वरती हा चेंडू होता, ऑफिशियल फन्सांनी कॉल केला आहे नो बॉल. आणि हा षटकार, 7 धावा काउंट होतील या चेंडूवरती एकंदरीत आणि धावसंख्या आपण बघू शकाल पुढे जात असताना. फ्री हिट आहे या चेंडूवरती, 32 धावा 32 रन्स बोनस पाहायला मिळतोय संजीवनी. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू अलॉंग दी कार्पेट, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आला आहे त्या ठिकाणी, उचलला आहे चेंडूला, फेक मात्र आपण बघू शकाल तर नक्कीच करतायत. तोपर्यंत ही सिंगल आणि धावसंख्या सिंगलने पुढे जाईल ती म्हणजेच 33 धावा 33 रन्स धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा येतो पाय, हा चेंडू बघू शकाल सोडून दिला शफल झाल्यानंतर आणि डावी एसटी इथे वाकवली जाती आहे. मिस झाल्यानंतर इथे चेंडूने घेतलेला हा एसटीचा वेध, फलंदाज मात्र बाद होईल. 4 षटकांचा खेळ इथे एकंदरीत संपन्न झाला, फर्स्ट सेशन इथे कम्प्लीट झालं. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय का घेतला हा प्रश्नचिन्ह असेल यावेळेला. आणि फक्त धावा आपण बघू शकाल जनमान झोवेलीने लगावल्यात धावफलकावरती, 33. फायटिंग टोटल नक्कीच उभी केली आहे, 24 चेंडूमध्ये इथे बनवायचे असतील. सेकंड सेशनमध्ये बॅटिंग करत असताना नारपोली या संघाला 34 धावा. स्कोर कार्ड वरती जाऊया आपण. पावर प्लेचं पहिलं षटक हाताळलं गोलंदाज नरेंद्र यांनी, धावा खर्च केला फक्त 2, खूप दर्जेदार गोलंदाजी. त्यानंतर निखिलनं दुसरं षटक, धावा खर्च केला एकंदरीत आपण बघू शकाल तर 4. आणि त्यानंतर प्रीतमचं थोडंसं माकडं षटक, 10 धावा. आणि शेवटच्या षटकामध्ये दीपेशचा आपण विश्वास केला तर 17 धावा एकंदरीत खर्च केल्यात. आणि 4 षटकांच्या अखेरीस एकंदरीत धावसंख्या आपण बघू शकाल जनमान झोवेली संघाची, धावफलकावरती 33 धावा, लक्ष आहे 34 धावेचं. सेकंड सेशनमध्ये बॅटिंग करत असताना नारपोली या संघासमोर 24 चेंडू आणि 34 धावेचं समीकरण. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु लो स्कोरिंग मॅच सातत्यानं आपण बघू शकाल खूप एंटरटेन करतात, रहस्य दडलेलं असतं त्या मॅचमध्ये, सस्पेन्स क्लायमॅक्स देखील त्या मॅचमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतो. आणि मॅच कशाप्रकारे असेल, कारण झोवेली संघाकडे ताकदवान गोलंदाजी आहे, त्यांच्याकडे देखील तोफखाना आहे गोलंदाजीचा. आणि या धावा कशाप्रकारे नक्कीच डिफेन्स केल्या जातील, 34 धावेचं लक्ष आहे नारपोली या संघासमोर. आघाडीचे फलंदाज लगेचच मैदानावरती आपण बघू शकाल तर दाखल होत आहेत. 20 मिनिटांचा उदी आहे 4 षटकं हाताळण्यासाठी. आणि इथे नक्कीच कशाप्रकारे मॅच असेल ऐकी आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राचं धावतं वर्णन, ज्यांच्या शुभवाणीतून येत आहेत मायक्रोफोनवरती समीरजी सोमणे सर. थँक्यू. हॅलो, थँक्यू करण, विशेषतः तुझा आभार, कारण आज या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही समालोचन करण्यासाठी या स्पर्धेमध्ये दाखल झाला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. चेंडू सुपूर्द करायचे काही हायलाईट्स असतील या स्पर्धेच्या, आज करण काळण या कॉमेंट्री बॉक्समध्ये होते, उद्या एक वेगळी शैली आणखी तुम्हाला ऐकायला मिळेल थेट पुणेहून. मात्र दीपकजी म्हणले सर कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील, मला असं वाटतं की UK टायगर ट्रॉफी नंतर मात्र दीपकजी म्हणले सर या विभागामध्ये पहिल्यांदा समालोचन करतील. क्रिक लाईव्हचे ते संपूर्णपणे सर्वे सर्व आहेत, त्यांचं एक चॅनल आहे जे लाईव्ह टेलिकास्ट नेहमी करत असतं, ते दीपकजी म्हणले असतील. आणि कदाचित जर का उद्या हिंदीमध्ये ज्यांचे डायलॉग्स आजकाल खूप फेमस होत आहेत ते अमितजी म्हात्रे दोह्याचे पेंडमधील, कदाचित
तुम्ही ऐकाल, पाहूया काय निर्णय असेल आयोजकांचा आणि त्याचबरोबर या सर्व कमिटीचा. पहिलं षटक महेंद्र तयार. पहिल्या चेंडूवरती राईट आर्म राऊंड द विकेटनं यष्ट्यांच्या समोर सापडलाय. फलंदाज मात्र बाद होतोय आदिनाथ. फार महत्वाची विकेट आहे. गोल्डन डकचा मात्र या ठिकाणी शिकार ठरलाय तो आदिनाथ. पहिल्या चेंडूवरती महेंद्रच्या पाठलाग करायचे. तो 34 धावसंख्येचा. लो स्कोरिंग मॅचेस नेहमी नेट टू नेट फाईट होतात. खरं तर चेंडू आणि धावातील अंतर फार कमी असेल किंवा समप्रमाणात असेल तर मात्र निश्चितच एक मॅचची वेगळी मजा पाहायला मिळते. रंगतदार स्थितीत मॅच नेहमी आपण पाहतो. 1983 वर्ल्ड कप 183 धावसंख्या अवघ्या होत्या. 25 जून 1983 तो वर्ल्ड कप आपण जिंकला होता. परंतु 23 जून आणि 24 जूनचे तुम्ही वृत्तपत्र वाचले इंग्लंडमधील तर तुम्हाला निश्चितच त्या वृत्तपत्रांमध्ये हायलाईट झालं होतं की वेस्ट इंडिज हॅट्रिक, विजयाची हॅट्रिक मात्र लगावते. कारण त्यांच्यासमोर इंडिया संघ मात्र खेळणार आहे. परंतु काही विपरीतच घडलं. 26 जून 1983 हायलाईट होती, ब्रेकिंग न्यूज होती, इंडिया वॉन द वर्ल्ड कप. हेच खरं आहे, लो स्कोरिंग मॅच होती ती. डिफेंड करत होती इंडिया टीम, परंतु कपिल देवनं दिलेला तो आत्मविश्वास आपल्या संपूर्ण टीमला. भलेही स्कोर कार्ड के ऊपर स्कोर कम है पर इतना काफी है कि हम उसे डिफेंड कर सकते हैं. आणि त्याच आत्मविश्वासानं थांबवलं होतं इंडिया टीमनं वेस्ट इंडिज टीमला. इथे पहिल्या चेंडूवरती महेंद्रनं विकेट घेतलंय. बाद केल्या आदिनाथला. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय. मागच्या मॅचचा हिरो सुरेश. इथे दांडीगुल. उजवी यष्टी वाकवले. फलंदाज मात्र बाद होतोय सूरज. पहिल्या सत्रामध्ये आम्ही व्हेरिएशन्स पाहिले होते, या सत्रामध्ये आम्ही महेंद्रचा वेग पाहतोय. दोन विकेट लगातार, दोन गोल्डन डकचे शिकार मात्र ठरलेत. मगाशी खूप चांगलं विश्लेषण केलं करण यांनी की डायमंड डक कधी असतो, गोल्डन डक कधी असतो, सिल्वर डक आणि ब्रॉन्झ डक. डायमंड डक एखादाही चेंडू न खेळता फलंदाज शून्यावरती बाद होत असेल तर निश्चितच तो डायमंड डकचा शिकार असतो. आणि विराट कोहलीच्या नावावरती एक रेकॉर्ड आहे डायमंड डकचा की करिअरमधील पहिलं षटक फेकण्यासाठी तो आला आणि एकही चेंडू न फेकता त्याने मात्र केविन पीटरसनला बाद केलं होतं. टीमची धावसंख्या 0 आणि गडी बाद झाले ते मात्र 2. स्टंपआउटच्या स्वरूपात केविन पीटरसन मात्र बाद झाला होता. स्टेप आउट होऊन विराट कोहली करिअरमधील पहिलं षटक मात्र फेकत होता तेव्हा. आणि एकही चेंडू इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये न टाकता मात्र त्यांनी विकेट घेतली होती ती केविन पीटरसनची. न्यू बॅट्समन मैदानावरती वासुदेव. दिशा देण्याचं काम करायचं होतं. खरं तर पहिल्या सत्राची हायलाईट मी पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये देखील नरेंद्र मस्करनं असंच काहीसं षटक फेकलं होतं. धावा दिल्या होत्या अवघ्या 2. पहिले 4 चेंडू डॉट फेकले होते. महेंद्र त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय. हम भी किसी से कम नाहीये. इरादे आमचे देखील स्पष्ट आहेत. इरादा पक्का तर दे धक्का. आणि ते धक्का देण्याचं काम देखील केलंय. दोन सलग त्यानं दोन विकेट घेतल्यात. इथे विचार विनिमय होतोय दोन फलंदाजांमध्ये. ताळमेळ साधावा लागेल. टार्गेट 34 धावसंख्येच आहे. परंतु आता वातावरणामध्ये आपण पाहिलं तर या धावसंख्या चेस करणं थोडं कठीण काम. महेंद्र तयार. 3 चेंडू निर्धाव फेकलेत. शफल झालाय पंचांकडे. आणि इथे पाहूया रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट मिळते. LBW ची विकेट साठी तो निश्चितच तयार झाला होता. परंतु बॅटची कडा घेतली होती. अंगाला जाऊन चेंडू आदळला. आणि इथे रनआउटच्या स्वरूपात आपल्याच फॉलो थ्रो मध्ये मात्र महेंद्र चमकदार कामगिरी करतोय. या खेळाडूच्या नावावरती यावर्षी पहिली बाईक या हंगामात मात्र त्याने बाईक पटकावली जय हनुमान ढवळेपाडा चषकामध्ये. आणि तोच महेंद्र भन्नाट कामगिरी मैदानावरती करतोय. टीट फॉर टॅट, जशास तसं ठोशास ठोसा काय असतो ते मात्र दाखवतोय नारपोली टीमला महेंद्र धुळे. एकही चेंडू आतापर्यंत, एकही धाव मात्र या गोलंदाजानं दिलेले नाहीये. काय स्को काय गोलंदाजी मात्र केले. आठवण करून देतो ही विश्वचषकाची स्पर्धा आहे. जहीर खान यांनी 2011 वर्ल्ड कप मध्ये श्रीलंकेच्या विरोधात सलग कन्सिक्युटिव 3 ओव्हर्स मात्र मेडन फेकला होत्या. आणि हा देखील विश्वचषक आहे, कर्जत टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप. आणि आतापर्यंत एकही मेडन ओव्हर, एक मेडन ओव्हर मात्र फेकले निमेश मोहितेनं आणि भावेशनं देखील.
मुकपे टीमचा दोन मेडन ओव्हर झाल्यात. पाहूया तिथे जहीर खाननी तीन कन्झिक्युटिव्ह ओव्हर फेकले होते मेडन ओव्हर. इथे तिसरी मेडन ओव्हर येणार का महेंद्रकडून. खूप चांगला चेंडू आउट साइड द ऑफ स्टंप यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू. आणखी एक डॉट चेंडू मात्र फेकतोय. या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजानं पाच चेंडू निर्धाव फेकलेत, विकेट घेतल्यात दोन आणि एक रनआउटच्या स्वरूपात म्हणजे तीन खेळाडू पवेलियनच्या आश्रयाला आहेत. दीपक त्याच्या समोर एकदा जोरदार टाने स्वागत करा. या स्पर्धेतील तिसरं मेडन ओव्हर निर्धाव षटक मात्र फेकणार का महेंद्र धुळे. ते देखील बॅटिंग पॉवर प्लेचं, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. समोरच्या दिशेने खेळतोय, धावा जरूर येत आहेत. डिप कव्हरचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येतोय आणि अवघी एका धावेची ओर इथे फेकले. फलंदाजी करत असताना थोडं कमी योगदान दिलं परंतु दाखवून देतोय तो मात्र नरेंद्र मस्करला. आमच्या फलंदाजांना तुम्ही दोन या धावसंख्येवरती रोखू शकता, तुम्ही दोन विकेट घेऊ शकता, तर मी तुमच्या पाहुलाच्या एक पाऊल पुढे टाकतोय. मी धाव दिली ती एक आणि विकेट घेतल्या त्या मात्र टू प्लस रनआउटची वन म्हणजे तीन विकेट. काय चमकदार कामगिरी आहे, जशास तसं प्रत्युत्तर. बऱ्याचदा आपण म्हणतो की इटका जवाब पत्थर से परतो, इथे इटका जवाब चट्टानो से देना पडेगा आणि तेच कामगिरी करताना दिसतंय तो गोलंदाज महेंद्र. पहिलं षटक इथे कंप्लीट झालंय. धावफलकावरती धावा झाल्यात त्या एक आणि आता 18 चेंडू 33 धावसंख्येची गरज आहे. मॅच कुठेही टर्न होऊ शकते कारण अजूनही डगआउटमध्ये नरेंद्र आहे जो मॅचला कधीही टर्न करू शकतो. आता दीपक आणि प्रीतम मस्कर या दोनही फलंदाजांवरती दारोमदार आहे. इथून त्यांना मॅच पुढे न्यायची आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो कल्पेश. प्रेक्षकांची अजूनही गर्दी, हे दर्दी क्रिकेट रसिक आहेत. मॅचचा आनंद लुटतायत दोन्ही टीमचे पाठीराखे. पुढे सरसावत फटका खेचायचा होता. आणखी एका विकेटचे इथे पतन होतोय. कल्पेशला बहुतांशी आपण लास्ट ओव्हरमध्ये पाहतो. इथे कर्णधारानं मात्र एक वेगळा प्लॅन आखलाय, एक पैंत्रा खेळलाय आणि कल्पेशला हे षटक मुद्दामून दिलंय समोरच्या टीमच्या विकेट घेण्यासाठी. आणि ते काम देखील करतोय कल्पेश. पहिल्या चेंडूवर बाद झालाय तो मात्र बॅट्समन दीपक. एक धाव आणि विकेट आतापर्यंत गेल्यात त्या मात्र चार. एक धाव विकेट चार. नारपोली टीम विचार देखील केला नसेल. समोरच्या टीमला आपण 33 धावसंख्येवरती थांबवलंय आणि त्यानंतर आपली अशी अवस्था होईल. फिरकी गोलंदाज कल्पेश. पहा किती वळण घेतोय चेंडू. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकानं इथे बघू या पंचांकडे जोरदार अपील. उत्साह खूप आहे, खूप सारा उत्साह आहे परंतु इथे पंच सांगतायत की हा चेंडू शरीराला जाऊन आदळला होता. काय गोलंदाजी चालू आहे आणि प्रेशर बघा, प्रेशराईज किती करतायत कारण ही गरज देखील आहे. आणि या छोट्या छोट्या गोष्टी ज्या युक्त्या आपण पहिल्या मॅचमध्ये देखील पाहिलं जोविली संघाच्या विरोधात, भावेशनं एक युक्ती आजमावली होती, तो स्टंपच्या समोरून धावला होता. आता याही मॅचमध्ये इथे जोविली संघ युक्ती आजमावतोय की प्रेशराईज केलं जात आहे ते पंचांना, परंतु हे तटस्थ पंच. पाच वर्ष या पंचांची भूमिका मी देखील अनुभवतोय. एकच धाव आहे आत्तापर्यंत. स्ट्रायकर एंडला आहे तो निखिल. प्रीतम आहे, प्रीतम मस्कर. खूप चांगला फटका बॅक टू द बॉलर. इथे मात्र पाहूया गोलंदाज कल्पेश मात्र थोडासा थांबतोय. काय भन्नाट गोलंदाजी इथे चालू आहे. टेनिस क्रिकेटमध्ये असं चित्र फार कमी वेळा पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूपासून मारझोड चालू होते. इथे मात्र गोलंदाज फलंदाजांवरती हावी होत आहे. चित्र उलट आहे, विरोधाभास. आणखी एक लेग ब्रेक स्वरूपाचा चेंडू. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलंय. स्वतः महेंद्र त्या ठिकाणी उपस्थित आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि आता महेंद्र चेंडू स्वतः घेऊन आलाय. काही खेळाडूंना आपले जुने चित्र आठवले असेल, संजय दादाला देखील आठवलं असेल. शेतांचं ग्राउंड असायचं, अगदी पहिला शेत खेळपट्टी असायची आणि दुसरा तिसरा शेतामध्ये बाउंड्री लाईन असायची. तिथून मात्र धावत यायचे. कधी कधी तो क्षेत्ररक्षक बांधावरून दोन तीन कोलांट्या उड्या खाऊन पडायचा तरी सुद्धा मात्र खेळपट्टीपर्यंत पोहोचायचा. ही मजा होती क्रिकेटची.
इथे एक धाव मिळते, धावफलक मात्र जाऊन पोहोचले, दोन भर धावा करायचे त्या मात्र 32. गोलंदाजी करतोय कल्पेश, एकच धाव आतापर्यंत दिले कल्पेशनं. स्ट्रायकर एंडलाय तो निखिल नारपोली टीमचा. निखिल अगोदरच तयार होता, रिव्हर्स स्वीप त्याला खेचायचं होतं, परंतु गोलंदाजाचा टर्न इतका आहे. मला असं वाटतंय की त्याच्या टर्नचं मोजमाप आपण केलं तर निश्चितच शार्प टर्न एकदम आपल्याला पाहायला मिळतोय, कारण लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पडतोय, तिथून वळण घेतोय तो देखील अगदी 6व्या स्तंभवर. काय भन्नाट गोलंदाजी चालू आहे महेंद्र आणि त्याच्या साथीनं कल्पेशची. पहिलं षटक एक धाव, दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत देखील एकच धाव. आणखी एक वळणदार चेंडू, पंच इशारा करतायत की कल्पेशनं देखील इथे षटक कंप्लीट केलंय. एकच धाव मात्र दिले ती जुवेली टीमच्या या गोलंदाजानं. दोन ओव्हरचा इथे खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धाव आहेत त्या मात्र दोन, आणि आता उर्वरित 12 चेंडू आणि गरज असणार आहे ती 32 धाव संख्येची. सो मॅच विल बिगिन, गेम इज ऑन. आता खरे 12 चेंडू आणि 32 धाव संख्येची गरज आहे. आता या मॅच मध्ये मजा असणार आहे. मॅच होती कुठे, नारपोली टीम ज्यांनी दोन षटकांमध्ये धावा दिल्या होत्या त्या मात्र 6, त्याच नारपोली टीमने मागच्या दोन षटकांमध्ये धावा दिल्या त्या तब्बल 27, आणि त्याच धावसंख्येने जोवेली टीमने नारपोली टीमला अडकवलंय ते अवघ्या 2 या धावसंख्येवर. प्रशांतला आकडेमोड करायला खूप साधा आणि सोपं काम आहे, कारण या इनिंगमध्ये आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्यात. मार्च एंडिंग मध्ये अशीच बॅलन्स शीट रिकामी असेल तर अकाउंटंट देखील खुश असतो. 12 चेंडू धावा करायचे त्या मात्र 32. अजूनही मॅच संपलेली नाहीये मित्रांनो, इथे गेम ऑन झालाय दोन्ही टीमसाठी. प्रमोद नेक्स्ट बॉलर, हा चेंडू पंच मात्र इशारा करताय चांतराम की हा वाईड चेंडू. आता 12 चेंडू आणि गरज आहे ती 31 धाव संख्येची. 12 चेंडू 31 धावा, पाठीराखे पाठराखण करतायत आपापल्या टीमची नारपोली आणि त्याचबरोबर जोवेली टीमची. जोवेली अगदी जवळच आहे कर्जतपासून, बरेचसे पाठीराखे त्यांच्या या ठिकाणी उपस्थित झालेत, पाठराखण करतायत, सपोर्ट करतायत, म्हणूनच 1 गाव 11 ची संकल्पना सातत्यानं यशस्वी होते. स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यानंतर मात्र खालीच राहतोय. सबमरीन डिलिव्हरी, अजिबात उसळी घेत नाहीये चेंडू. आणखी एक डॉट चेंडू, इथे मात्र फलंदाजाच्या बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होणार की नाही होणार यावरती देखील आता शंका उद्भवल्या जात आहेत. 3 धावसंख्या धावफलकावरती, 31 धावसंख्येची मात्र गरज. दबाव प्रस्थापित झाला होता, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल टिपतोय. कुठून कुठे हा झेल फिनिश केला, कॅच कुठे फिनिश केली या क्षेत्ररक्षकानं. या टाळ्या शिट्या ही खरी प्रेक्षकांची मजा आहे. खर तर करण ही मॅच जर का 12-12:30 दरम्यान झाली असती तर किती प्रेक्षकांनी मजा घेतली असती. म्हणूनच वेळेचं रिस्ट्रिक्शन नेहमी आपण पाळायला हवं. मॅच लवकरात लवकर फिनिश झाले असते तर खूप मजा येते, परंतु ते वेळ आता थोडी उलटून गेले तरी सुद्धा प्रेक्षक वर्ग आनंद लुटतायत. मैदानावरती जातोय तो नारपोली टीमचा की प्लेयर नरेंद्र मस्कर. 3 धावसंख्या झाले, 31 धावसंख्येची गरज आहे. आता नरेंद्रवरती दारोमदार असणारे, निखिलवरती दारोमदार असणारे की उर्वरित चेंडूंमध्ये 9 चेंडूंमध्ये धाबा करायचे त्या 31 10 चेंडूंमध्ये सॉरी 10 चेंडू 31 धावसंख्येची गरज आहे. निखिल गोलंदाजी करतोय. प्रमोद 10 चेंडू 31 धाबा. इथे पहा आणखी एक डॉट चेंडू, कदाचित टेस्टची मॅच चालू आहे की काय. 9 चेंडू 31 धावा, काय स्पेल टाकलेत तिनेही गोलंदाजानं. अफलातून गोलंदाजी, स्वप्नवत गोलंदाजी इथे चालू आहे. कदाचित त्यांचे प्रेक्षक पाठीराखे एकमेकांना चिमटे काढत असतील,
की इतके डॉट चेंडू आपल्या गोलंदाजांनी फेकलेत. पुनश्च तोच प्रयत्न होता, परंतु पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू मात्र वाईड असणार आहे. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाणार. टीमची धावसंख्या झाली 4-30. धावसंख्येची मात्र गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 9 चेंडू 30 धावा. सेकंड राऊंडची सेकंड मॅच या रात्रीतील एक अफलातून मॅच तुम्ही अनुभवताय. रिव्हर्स स्ट्रोक आणि चेंडू थांबणार नाही. चौकार मात्र या चेंडूवरती मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचेल ते 8 या आकड्यावरती. आता 8 चेंडू 26 धावसंख्येची गरज आहे. पहा, एक चौकार आला तरी सुद्धा त्यांचे पाठीराखे नाराज होत आहेत, कारण त्यांना माहिती आहे की मैदानावरती अजूनही नारपोली टीमचा की प्लेयर नरेंद्र अजून सज्ज आहे. आणि क्रिकेट असा खेळ आहे, ज्या गोष्टीचा आपण विचार करत नाही ती गोष्ट मैदानावरती जरूर घडते. 8 चेंडू, पुन्हा एकदा रिव्हर्स खेचायचा होता. आणखी एक डॉट चेंडू, 7 चेंडू आता गरज आहे 26 धावसंख्येची. हा चेंडू फार महत्वाचा आहे, कारण या इनिंग मधला, कारण या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर मात्र नरेंद्रला एक कॉन्फिडन्स येईल, आत्मविश्वास येईल. परंतु एक मोठा फटका हा या मॅच मधील सगळ्यात महत्वाचा चेंडू. खूप चांगला स्ट्रोक, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा या चेंडूवरती मात्र मिळत आहेत. पंच सांगतायत की हा चेंडू जो खांब आहे त्यावरती जाऊन लागला म्हणून हा षटकार येतोय. सो थँक्यू, थँक्यू, रिअली थँक्यू. जोवेली टीमचे देखील खेळाडू सांगतायत की हा षटकार आहे, हे गेम स्पिरिट आहे, ही खूप जमेची बाब आहे. कोण पराभूत होईल, कोण जिंकेल, यापेक्षा चांगला क्रिकेट खेळा. आणि त्याचं प्रात्यक्षिक जोवेली टीमने मात्र दाखवलंय. 6 धावा आल्या, टीमची धावसंख्या झाली आता 14. आणि आता 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. मी म्हटलं की या चेंडूवरती जर का षटकार आला तर नरेंद्रसाठी हा चेंडू खूप आत्मविश्वास घेऊन येऊ शकतो. परंतु मी जोवेली टीमचे खेळाडूंचं विशेष करून कौतुक करेल की ही क्रुशियल मॅचला क्रुशियल मोमेंटला त्यांनी मात्र त्यांच्या विरोधातला देखील निर्णय त्यांनी मात्र दिले. इथे षटकार मात्र त्यांनी घोषित केला, नाही तर बऱ्याचदा टीमने मात्र आता सांगितलं असतं की यूट्यूब लाईव्ह पहा किंवा आणखी काय पहा, प्रेक्षकांना विचारा. परंतु इथे स्वतः क्षेत्ररक्षकांनी मात्र गेम स्पिरिट दाखवून षटकार दिलाय. 6 चेंडू 20 धावांची गरज. गेम इज ऑन. जी फेसबुकवरती टॅगलाईन नेहमी झळकत असते, ही शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. आणि दोन्ही टीमसाठी सध्याची परिस्थिती ती आहे. जन्नत पिक्चरमधला एक डायलॉग आठवतो, पहिल्या जन्नत चित्रपटमधला, जीतने की उम्मीद और हार का डर, इन दोनों के बीच का फासला काफी खतरनाक होता है. आणि इथे मैदानावरती तेच आहे. पराभवाची भीती आणि जिंकण्याची आसक्ती या दोन गोष्टींमधील हा दबाव दोन्हीही टीम मात्र झेलत आहेत. पंचांकडे जोरदार अपील, चेंडू मात्र निघून चालला डिफाइन लेग रिजन मध्ये चेंडू. आणि परंतु पंचांनी इशारा केलाय की पंचांनी मात्र बाद घोषित केलंय. पाहूया आपण काय करतायत दोन्हीही पंच. विचारपूस होते पंचांची, काय विचारपूस होते. सो पंचांनी डिक्लेअर केलंय की इथे बॅटला ब्रश झालाय चेंडू. निश्चितच बॅटला ब्रश झालाय. इथे थोडंफार देखील रेफर करण्यात येते, रेफर तसं नाहीये, परंतु निश्चितच हा चौकार मात्र येतोय. 4 धावसंख्या धावफलकावरती मात्र येत आहेत. आता 5 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. नरेंद्र स्ट्रायकर एंडला काय मॅच आहे. 5 चेंडू 16 धावा आणि एंड देखील कोणता आहे की ज्या एंडने धावा येत आहेत उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी. गोलंदाजी करतोय रोशन, कदाचित आपल्या करिअर मधील सर्वात महत्वाचं षटक फेकतोय तो आपल्या जोवेली टीमसाठी. 5 चेंडू 16 धावा.
हा चेंडू रोशनचा, पंच इशारा करतायत संपूर्णपणे, वेळ घेतायत हा वाईड चेंडू. आता पाच चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे, पाच चेंडू 15 धावा. पहा प्रेक्षक वर्ग जे झोपले असतील ते आता मात्र झोपेतून जागे होत आहेत. पंचांकडे अपील करण्याची आता गरज नाहीये, मास्टर की प्लेयरचं इथे मात्र दांडी गोल केले गोलंदाज रोशन धुळेने. चित्र स्पष्ट झालंय आता, चार चेंडू जिंकण्यासाठी मात्र 15 धावसंख्येची गरज आहे. काय चेंडू फेकलाय रोशननं, हा त्याचा सरावाचा कस आहे, हा त्याचा अनुभवाचा कस आहे आणि तो कस लागला होता खरं तर, कारण इथे टेनिस क्रिकेट या दोनही फलंदाजांची चाचणी घेत होता कोण ठरणार आहे यशस्वी. दोनही खेळाडूंसाठी संधी होती, नरेंद्रला संधी होती, रोशनला संधी होती, परंतु या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या एक्झाममध्ये पास झाला तो मात्र रोशन, ज्याने बाद केलं ते मात्र फलंदाज नरेंद्रला. चार चेंडू शिल्लक, धावा करायचे त्या 15, चार चेंडू 15 धावा, एखादा मोठा फटका या मॅचमध्ये नारपोली टीमला पुन्हा एकदा इन करू शकतं. अजूनही मॅच ही संपलेली नाहीये, चार चेंडू 15 धावा. प्रयत्न करतोय फलंदाज, हाती मात्र काहीच लागत नाहीये. रोशन काय गोलंदाजी करतोय, मॅच इथे प्रेक्षक वर्ग मात्र खूप खुश झालाय. जी मॅच हवी होती प्रेक्षकांना ती मॅच मात्र मिळाली. खरं तर एखादी गृहिणी पहिल्यांदा डाळ शिजवते आणि त्याच्यानंतर मात्र काही वेळानंतर त्याला फोडणी देते, तशी ही मॅच झाली. क्रिकेटचा खरा रोमांच या मॅच मध्ये आपण अनुभवला. तीन चेंडू 15 धावा, समोरच्या दिशेनं फटका खेचलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे, लॉग ऑफचा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा षटकार येतोय. कल्पेच्या बॅट मधून हा षटकार आलाय. आता दोन चेंडू जिंकण्यासाठी मात्र गरज आहे 9 धावसंख्येची. त्या भावनेच्या भरामध्ये लॉन्ग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू घेऊन आला त्या अंधारामध्ये. त्या अंधारामध्ये त्याला चेंडू जरूर दिसला असेल कारण त्याला फक्त चेंडूच दिसतोय. त्या अर्जुनाला जसा पक्षाचा डोळा दिसत होता, आता क्षेत्ररक्षकांना देखील चेंडूच दिसतोय. हे खरे क्रिकेटची फिलिंग्स आहेत. दोन चेंडू 9 धावा. बॅटची कडा घेतले महेंद्र, पाहूया चेंडूवरती थांबतोय. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सो एक चेंडू जिंकण्यासाठी मात्र आता गरज असणार आहे ती 8 धावसंख्येची. काय मॅच झाली, एक चेंडू 8 धावसंख्येची गरज. आई एकविराला लोदिवली टीमचा कॅप्टन, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये त्वरित यायचं आहे. आई एकविराला लोदिवली टीमचा कॅप्टन, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये त्वरित या. एक चेंडू 8 धावा, नारपोली टीम आणि जोवेली टीम दोन्ही टीमसाठी आणि विशेष करून या गोलंदाजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण या गोलंदाजांनी भन्दाट कामगिरी केली. दोन्ही टीमच्या गोलंदाजांनी मात्र फलंदाजांना अजिबात हात खुले करून दिले नाहीत. एक चेंडू 8 धावा, रोमहर्षक सामना. रिव्हर्स मारतोय परंतु मॅच विजयी झालाय तो मात्र जे हनुमान जोवेली संघ. विजयी संघाचं गोड गोड कौतुक आणि पराभूत संघाला मात्र खूप साऱ्या शुभेच्छा. नारपोली टीम आपला प्रवास लांबचा, आपण जाताना मात्र सावकाश जा. ही नम्रतेची विनंती असेल ती मात्र नारपोली टीमला. खूप चांगली गोलंदाजी तुमची देखील झाली आणि या मॅचचा हिरो या मॅचचा हिरो नो डाऊट वन्स अगेन बॅक टू बॅक दोन मॅच मध्ये, सलग दोन मॅच मध्ये आपल्या नावावरती मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावतोय तो महेंद्र. 17 धावसंख्येचं योगदान आणि पहिलं षटक, दोन विकेट घेतल्या, रनआउटच्या स्वरूपात एक विकेट घेतली आणि एकच अवघी धाव दिली ती मँडेटरी पावरप्लेच्या षटकामध्ये. महेंद्रला मंचावरती आमंत्रित करतोय, मॅन ऑफ द मॅचचा किताब महेंद्रला दिला जाईल. अफलातून कामगिरी आणि वन्स अगेन कल्पेश रिअली वेल बोल्ड. आणि त्याचबरोबर नारपोली टीमचं देखील खूप साऱ्या शुभेच्छा. खूप मजा आली या मॅचमध्ये, विनंती करतोय. कोणाची असते दादा, मी विनंती करतोय